हॅलो नमस्कार बालमित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर बालमित्रांनो आपण जी मागे गोष्ट पाहिली होती ना ती आता पुन्हा एकदा पाहूया ठीक आहे आता आपला जो शिवम आहे आपला बालमित्र जो आहे ना त्याला पुन्हा एकदा असं छानपैकी असं चटक मटक खावंसं वाटलं आणि तो गेला दुकानदाराकडे तर दुकानदाराकडे गेला आणि त्याने विचारलं काका हे खाऊचं पाकिट कितीला आहे तर दुकानदार म्हटले हे आहे आठ रुपयेला ठीक आहे पण आता शिवमने ऑलरेडी पंधरा रुपये खर्च केले होते त्याकडे आता काही शिल्लक नाही आहे माझा तो त्याने विचार केला चला आता आपण काय करूया पुन्हा ताईकडे जाऊया आपल्या सो आता त्याला आठ रुपयाचं होतं सो आपण इथे लिहूया आठ रुपये तो कुठे गेला पायलताईकडे ओके त्याने आवाज दिला पायलताई पायलताई आपली पायलताईला पायल त्याने आवाज दिला सो ही आली आपली पायलताई ओके तिने विचारलं काय झालं शिवम तर शिवम म्हटला ताई मला आठ रुपये दे ना मला खाऊ खायचं आहे मग पायलताईकडे विचार केला तिने बघितलं तिच्या पर्समध्ये आहेत का तर तिच्या पर्समध्ये होते आता फक्त सात रुपये ठीक आहे किती होते शिल्लक तिच्याकडे सात रुपये आता तिला शिवमला द्यायचं आहे तर म्हणजे तिला अजून किती रुपये हवं आहे एक रुपये हवा आहे शिवमला देण्यासाठी मग तिने पुन्हा एकदा विचार केला आता का आपण काय करूया पुन्हा एकदा आपल्या कमलताईकडे जाऊया ओके सो ती गेली कमलताईकडे कमलताईला कमलता आवाज दिला आणि आपली कमलताई आली आता पायलनी विचारलं कमलताईला कमलताई कमल कमलताई शिवमला नाही का खाऊचं पाकिट घ्यायचंय मायाकडे एक रुपया कमी पडते तुम्हाला देतेस का पण इथं गंमत झाली कमलताईकडे जे दहा रुपये होते ना तिने ऑलरेडी खर्च केले तिच्याकडे काहीच रुपये नव्हते तर तिच्याकडे राहिले फक्त शून्य रुपये मग आता कमलताईने विचार केला आता आपण काय करायचं बुवा कुठं जायचं सो कमलताई गेली आता तिच्या अजून मोठ्या ताईकडे तिचं नाव आहे मोनाली तिने आवाज दिला ही आली आपली मोनालीताई आता तिने विचारलं कमलने मोनालीला विचारलं मोनालीताई मोनालीताई मला नाही का शिवमला नाही का खाऊचं पाकिट द्यायचं आहे त्यासाठी पायल माझ्याकडे आली तर मला तिला पैसे द्यायचे आहेत तर तुम्हाला काही उसने देतेस का तर मग मोनालीताईने तिची पर्स बघितली आणि चेक केलं तिच्याकडे पैसे आहेत का तर तिच्याकडे होत्या एकूण शंभर रुपयेच्या तीन नोटा ठीक आहे शंभर रुपयाच्या तीन नोटा म्हणजे किती झाले तिच्याकडे होते तीनशे रुपये सो आपण इथे लिहिले तीनशे रुपये आता मोनालीताई म्हटली ठीक आहे मी तुला काय करते शंभर रुपये देते माझ्याकडे सुटे नाहीयेत सो तू एक नोट घेऊन जा सो ताईने काय केलं शंभर रुपये कमलला दिले आता मला सांगा मोनालीताईकडे किती शिल्लक राहिले मोनालीताईकडे राहिले शिल्लक दोनशे तिने काय केलं शंभर रुपये दिले कमलला आता मला सांगा कमलकडे किती राहिले आता आले शंभर रुपये आले मग तेव्हा तिने काय केलं बाजारात गेली आणि दुकानदाराकडनं शंभर रुपये सुट्टे करून आले आणि तिच्याकडे पुन्हा दहा दहाच्या दहा नोटा आल्या ठीक आहे सो तिच्याकडे आले शंभर रुपये आता आपण इथे लिहूया शंभर रुपये ओके सो इथे मी लिहिले शंभर रुपये पण ते शंभर रुपये कसे आहेत दहा दहाच्या नोटांमधले आहेत मग ताईने काय केलं पायल तर तिथे होतीच ऑलरेडी तिच्या घरी मग तिने काय केलं कमल कमलताईने पायलला दिले त्यातले दहाची एक नोट सो मग आता कमलताईकडे किती शिल्लक राहिले कमलताईकडे राहिले शंभरमधून दहा गेले किती शंभरमधून दहा गेले येस करेक्ट शंभर मधून दहा गेले की शिल्लक राहतात नव्वद सो तिच्याकडे राहिले नव्वद येस सो आता कमलकडे राहिले नव्वद तिने दिले पायलला दहा रुपये सो पायलकडे आले दहा रुपये आता विद्यार्थी मित्रांनो पायल ताईकडे किती आले पायलताईकडे आले आता दहा आणि सात सतरा रुपये ठीक आहे सो सत्तर रुपये आले पायलताईकडे मग आता पायलताईने काय केलं सतरा रुपये मधले आठ रुपये दिले शिवमला सतरा रुपये मधले आठ रुपये गेले किती राहता सतरामधून आठ वजा करा बरं पटकणी पटकणी चला मग मा, मागे मोजत चला सतरापासून आठ मागे चला सतरा सोळा पंधरा चौदा तेरा बारा अकरा दहा आणि नऊ आहे कसं मोजलं तुम्ही सतरापासून आठ बोट मागे जायचं ठीक आहे माझ्यासोबत बोला सेवन्टीन हा सेवनटीन सिक्स्टीन फिफ्टीन फोर्टीन थर्टीन ट्वेल्व इलेवन टेन आणि शिल्लक राहिले नाईन सो so, पायलताईकडे शिल्लक राहिले नाईन आणि तिने काय केले आठ रुपये दिले शिवमला आणि शिवमने खाऊचं पाकिट आणलं मस्तपैकी छानपैकी खाऊ खाल्ला आता मला सांगा याच्यामध्ये तुम्ही काय शिकला तर सर्वात आधी शिवमनी काय केलं पायल ताईकडनं किती बरो केले तिने त्यांनी केले आठ पण पायलताईकडे पैसे नव्हते सो तिने काय केलं ती गेली कोमलताईकडे पण कोमलताईकडेच नव्हते सो कोमलताई गेली कुणाकडे गेली मोनालीकडे ओके सो मोनालीताईकडे सो मोनालीताईने तिला दिले शंभर रुपये सो मोनालीताईकडून कमलने शंभर रुपये काय केले बोरो केले बॉरो म्हणजे उसने घेतले ठीक आहे सो त्यातले तिने काय केले दहा दहाच्या नोटा केल्या आणि दहाची एक नोट दिली पायलला सो तिच्याकडे राहिले नव्वद रुपये ठीक आहे सो नाईन्टी रुपीज त्यातले तिने काय केले दहा रुपये पायलला केले म्हणजेच काय पायलने कमलताईकडून बोरो केले कोणी घेतले उसने पायलने घेतले ना कमलताईकडून सो पायलने बॉरो केले दहा रुपये कमलताईकडून आणि त्यातून ज्याकडे जे ऑलरेडी सात रुपये होते ते दहा रुपये सत्तर आणि त्यातले आठ रुपये शिवमकडे दिले म्हणजे पायल पायलताईकडून आठ रुपये बोरो केले चला आता आपण उलट जाऊया सो शिवम बॉरो एट रुपीज फ्रॉम पायल शिवमने पायलकडून आठ रुपये बोरो केले आता पुढे पायल ताई बॉरो टेन रुपीज फ्रॉम कमल कमलताई ठीक आहे सो पायलने दहा रुपये कमलताईकडून उसने घेतले बरे केले आता कमलताई बॉरो हंड्रेड रुपीज फ्रॉम मोनालीताई सो कमलने कमलताईने आपल्या मोनालीताईकडून शंभर रुपये उसने घेतले ठीक आहे समजलंही तुम्हाला कन्सेप्ट आली लक्षात चला आता आपण भेटूया आता हेच तुम्हाला पुढे कसं वापरायचं ते बघायचं आहे तर आपण भेटूया आता नेक्स्ट कन्सेप्टमध्ये बाय